नमस्कार माझं नाव श्रेयस कुलकर्णी पुन्हा एकदा नव्याने विलास जावडेकर घेऊन आलेत तुमच्यासाठी नवीन टू बी एच के नवीन लोकेशनला त्याही खूप साऱ्या अम्युनिटीजनी सुसज्ज असा प्रोजेक्ट यश वन इन्फिनिटी आता आपण बघणार आहोत टू बी एच के फ्लॅट एंट्रीला दिसणारं तुम्हाला तोरण दसरा असो दिवाळी असो दाराला तर तोरण लागलंच पाहिजे त्यामुळे तोरण लावायला जागा हा आहे तुमचा व्हिडिओ डोअरफोन जो तुमची आणि तुमच्या घरच्यांची काळजी घेईल जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये असाल तेव्हा एंट्रीला मिळणारी ही छानशी लॉबी माझ्या घराची प्रायव्हसी मी कशी मेंटेन ठेवायची हे, हे तुम्हाला विजेनी सोल्युशन दिलं आहे ही लॉबी देऊन ह्या लॉबीमुळे तुमच्या घराच्या प्रायव्हसी स्पेसकडे बाहेरचा माणूस बघू शकत नाही त्यामुळे ही आहे लॉबी एंट्री असणारे आपली ईस्ट आणि वेस्ट फेसिंगच आतमध्ये आल्यानंतर प्रशस्त असा लिव्हिंग डायनिंग आणि पूजा रूमसुद्धा लिव्हिंगमध्ये सिटिंग अरेंजमेंट बघताल तर एल शेपमध्ये मिळणारा तुम्हाला सिटिंग अरेंजमेंटचा सोफ्याची स्पेस समोरच्या बाजूला असणारा तुमचा टी व्हीचा पॉईंटसुद्धा आमच्या सर्व बाल्कनी ह्या डायनिंगसोबत असतील त्यामुळे तुम्हाला सिटिंगला एक सेपरेट स्पेस मिळेल त्यातही आपण दिलेली आहे प्रॉपर व्हेंटिलेशनसाठी विंडो आणि बाल्कनीसाठी दिलेला आहे एक डोअर पुढे आल्यानंतर ही आहे तुमची बाल्कनी बाल्कनी ही वरतून कव्हर्ड असणार आहे इथे दिलेलं आहे तुम्हाला लेज लेज दिल्यामुळे तुमच्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सारखा टिपॉय कॅरी करावा लागतो आपल्याला आत बाहेर आत बाहेर ती करायची गरज नाही कारण इथं दिलेला आहे लेज अजूनही दिवाळीत माझ्यामध्ये आपण एक्सटेन्शन बोर्ड विकतच आणतो दिवाळीच्या माळा लावायला आणि आकाशकंदील लावायला आता त्याची गरज नाही कारण इथे तुम्हाला दिला आहे एक इलेक्ट्रिकल पॉईंट लहान पोरांनो तुम्हाला खाली ॲम्युनिटीज दिसत नाही म्हणून आई बऱ्याच वेळा म्हणते की वरती वाकून पाहू नकोस बाळा त्याच्यावरही उत्तर मिळालं आहे कारण तुम्हाला दिले ही टफन ग्लास पेरेंट्सला काळजी करण्याची गरज नाही आणि मुलांनो तुम्हाला तुमचा खाली बघण्याचा अनुभव मिस करायचा नाही आहे कारण इथून तुम्हाला दिसेल तुमची सगळी एम्युनिटीसुद्धा या साईडला दिलेली आहे तुम्हाला एक विंडो त्याचा उपयोग आपल्याला पलीकडच्या बाजूनी बेडरूमच्या साईडनी मी समजवून सांगेल लहान मुलांचा विचार केला पेरेंट्सचा विचार केला पण बाप्पाचा विचार करणं राहून गेलं त्यामुळे एक छोटीशी का होईना पण देवघरासाठी जागा ही फार महत्त्वाची आहे त्याचा विचारही व्ही जे डेव्हलपरनी तुमच्यासाठी केलेला आहे पुढे आल्यानंतर तुमचा किचनचा एरिया एल शेपमध्ये मॅम एल शेपमध्ये तुम्हाला मिळणारा किचन ओटा त्यामध्ये सुद्धा चॉपिंग रेंज आणि ड्राय रेंज वेगळी आणि कुकिंग रेंज वेगळी कुकिंग रेंजची साईज थोडी मोठी असेल चॉपिंग रेंजची साईज रेंज थोडी छोटी असेल त्याच्यामुळे तुम्हाला किचन इक्वली डिस्ट्रीब्युशनमध्ये वापरता येईल प्लस इथे दिलेले आहेत दोन सिंक एक आहे तुमचं फूड वॉश सिंक एक आहे तुमचं युटेन्सिल्स वॉश सिंक बऱ्याच वेळा होतं की मेड आली आहे तुम्हाला तुमच्या हातातली कामं सोडून दुसरीकडे जावं लागतं आणि मेडला तुमचं सिंक हँडओवर करावं लागतं पण आता तशी करायची गरज नाही मेडसाठी सेपरेट सिंक आणि तुमच्यासाठी एक सेपरेट सिंक त्यामुळे भांडी भांड्यांच्या ठिकाणी साफ होतील आणि स्वयंपाक स्वयंपाकाच्या ठिकाणी झाला तर उत्तम राहील तुमचं स्वास्थ्य कारण मेंटेन राहील तुमचं हायजीन सुद्धा इकडे जर आलात तर वॉशिंग मशीनचा पॉइंट तोही सोळा एम्पियरचा पॉईंट त्याला इलेक्ट्रिकल पॉईंट आणि आउटर सुद्धा बऱ्याच वेळा होतं की धुतलेले कपडे वाळत कुठे टाकायचे हा एक मोठा प्रश्न असतो तर एक आपल्याला एकच सोल्युशन असतं की आपण हॉलच्या मधल्या लॉबीमध्ये ते टाकू शकतो पण हॉलच्या मधल्या लॉबीत जर टाकलं तर बसणाऱ्या माणसाला तुमचे वाळत घातलेले कपडे दिसतात पण आता त्याच्यावरही सोल्युशन आहे वरती दिलेली आहे तुम्हाला ड्रायरची जागा जिथे तुम्ही तुमचे कपडे वाळत घालू शकता आणि लिव्हिंगमध्ये बसणाऱ्या माणसाला तुमचा ड्राय बाल्कनीचा एरिया दिसणार नाही म्हणजे मेंटेन राहील तुमची प्रायवसीसुद्धा पुढे आपण पाहूयात कॉमन बेसिन कॉमन बेसिन खाली डस्टबॅनची जागा वरच्या बाजूलाही तुम्हाला लॉफ्ट बनवता येतील आणि स्टोरेज म्हणून वापरता येईल बेसिन मुद्दा म्हणून बाहेर ठेवलं आहे सर मॅडम कारण जर माझं बेसिन वॉशरूममध्ये असतं तर होऊ शकतं कॉमन टॉयलेट जर माझं ऑक्युपाइड असेल तर येणाऱ्या पाहुण्याला फ्रेश व्हायला किंवा हात धुवायला एक तर तुमचा किचनचा वापर करावा लागेल किंवा मास्टर बेडरूमचा वापर करावा लागेल आणि दोन्ही गोष्टी ह्या माझ्या प्रायव्हसी गोष्टी आहेत त्यामुळे त्या, त्या डिस्टर्ब होऊन मला चालणार नाही म्हणून बेसिन ठेवलं आहे बाहेरच्या बाजूला वरती दिलं आहे तुम्हाला इन्व्हर्टर बॅकअप इन्व्हर्टर बॅकअपला ठेवण्यासाठी एक सेपरेट लॉफ्ट प्लस राउटर पॉईंट इंटरनेट आता आपली लाईफलाईन आहे इंटरनेट ठेवायचा कुठे वायर बेडरूममधून येते टेबलवर कुठेतरी आपण ठेवत असतो पण आता त्यासाठी काळजी करू नका कारण तिथे दिलेलं तुम्हाला लॉफ्ट आणि इन्व्हर्टरसाठीचा सा पॉईंटसुद्धा जो की सेंट्रली लोकेटेड है। है आहे हे आहे तुमचं कॉमन टॉयलेट प्रीमियम सॅनिटरी फिटिंग्स विथ मॅट फिनिश टाईल्स आणि ड्राय आणि वेट कन्सेप्टनी हा तुमचा कॉमन टॉयलेट पुणे आपण येऊयात मास्टर बेडरूमकडे प्रशस्त असा मास्टर बेडरूम ईस्ट वेस्ट स्लीपिंग अरेंजमेंट आपण नेहमी देतच असतो लो हाईटला असणारे तुमचे स्विचेस बऱ्याच वेळा होतं ना झोपताना फॅन बंद करायला आणि ट्यूब बंद करायला उठायला लागतं आता काळजी करू नका एकदा झोपल्यानंतर फॅन अँड ट्यूब तुम्ही इथूनच बंद करू शकता इकडे दिलेली तुम्हाला एक नीश वॉड्रॉप स्पेस याला मी हर वॉर्ड्रॉफ स्पेस म्हणतो आहे मॅडम ही तुमची जागा आहे सर तुमच्यासाठी आम्ही विचार केला आहे कारण तुम्हाला दिलेली आहे वॉर्ड्रॉफ स्पेस सर हे तुमचं कपाट मॅडमचं कपाट वेगळं माझं कपाट वेगळं त्यामुळे दोन नीश वॉड्रॉप स्पेस बेडरूमचा दरवाजा बराच वेळा प्रायव्हसी रिझनमुळे बंद असतो वरतून फॅन चालू असतो बराच वेळा आपण म्हणतो की फॅनचं वारं गरम यायला लागलं आहे परंतु आता तसं होणार नाही कारण तुम्हाला दिलेल्या आहेत क्रॉस व्हेंटिलेशनसाठी विंडोसुद्धा इथे पाहिलेत तर एक विंडो आणि इकडे पाहिलेत तर तुमची बाल्कनीचा डोअर त्यामुळे मध्ये बेड लावल्यानंतर तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशन प्रत्येक वेळेस राहील माझ्याकडे खूप मोठी सुटकेस आहे ठेवायची कुठे हाही एक मोठा प्रश्न असतो त्याच्यासाठी काळजी करू नका कारण तिथे वरती दिलेला आहे तुम्हाला लॉफ्ट लॉफ्टवर तुम्ही सुटकेस तुमच्या ठेवू शकता ही आहे तुमची बाल्कनी बाल्कनी ही वरतून क्लोज असणार आहे म्हणून ती तुम्हाला शंभर टक्के वापरता येईलसुद्धा आता आपण जाऊया मास्टर बाथरूमकडे मास्टर बाथरूम जर पाहिलं तर प्रीमियम खूप प्रीमियम वाटतं आहे कारण दिलेलं आहेत खूप प्रीमियम टाईल्स आणि प्रीमियम सॅनिटरी फिटिंग्ससुद्धा आता आपण पाहूया चिल्ड्रन्स आणि पेरेंट्स बेडरूमला चिल्ड्रन्स आणि पेरेंट्स जर रूम जर बघितली तर स्क्वेरिस अशी रूम बेडरूमला मिळणारं क्रॉस व्हेंटिलेशनसुद्धा आणि आता चिल्ड्रन्स बेडरूममध्ये किंवा पेरेंट्स बेडरूममध्ये खुर्ची लावली तर वयस्कर लोकं पडायची भीती असते किंवा लहान पोरं स्लीप व्हायची भीती असते आता ती तुमची काळजी व्ही जे डेव्हलपरनी दूर केली आहे कारण खुर्च्या विकत घ्यायच्या नाहीत आपल्याला कारण आम्ही दिलं आहे तुम्हाला छानस लेज पोरांनो इथे बसून मस्त पॉपकॉर्न खात खाली मस्त ॲम्युनिटीज पण बघता येतील ही क्रॉस व्हेंटिलेशनची विंडो म्हणत असताना याला मी इमर्जन्सी विंडोसुद्धा नाव देतो कारण ही विंडो तुमची ओपन होते पलीकडे टेरेसला तर सर मॅडम जाणीव आहे आम्हाला घर घेणं ही आहे खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आणली आहे आम्ही तुमच्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी बुक करा आजच यश वन इन्फिनिटी Because we have everything for everyone. Thank